Dr. Narendra Dabholkar, Andhashraddha Nirmoolan Samiti. Dr. Narendra Dabholkar यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1945 ला सातारा जिल्ह्यातील माहुली या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील अच्युत दाभोळकर व आई ताराबाई यांच्या 10 मुलांपैकी नरेंद्र दाभोळकर हे सर्वात लहान होते. त्यांचे मोठे भाऊ कैलासवासी डॉक्टर देवदत्त दाभोळकर सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमधून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इसवी सन 1970 साली मिरज मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वैद्यकीय व्यवसाय करत असताना अनेक लोकांशी ते संपर्कात आले. त्यातून त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अनेक चळवळीत त्यांनी भाग घेतला. बाबा आडव यांच्या एक गाव एक पानवठा या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. मग त्यांनी श्याम मानव यांच्या इसवी सन 1982 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करायला सुरुवात केली. कालांतराने त्यापासून वेगळे होऊन समविचारी कार्यकर्त्यांना जमवून इसवी सन 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोना विरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे यासाठी दाभोळकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. या संदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक बंधू बाबांचे पितळ दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहप्रयोग उघड केले होते. त्यासाठी त्यांनी अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा दिला. दाभोळकरांनी स्थापन केलेल्या संस्था अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तन, साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते 2006 पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपादक होते. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत. त्याप्रमाणे 20 ऑगस्ट 2013 मंगळवारी सकाळी 7:30 वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेला ओंकारेश्वर पूल येथून जात असताना सकाळी 7:30 च्या सुमारास डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 2 अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. पोलिसांनी दाभोळकरांना ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडा जगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिव छत्रपती पुरस्कारही मिळाला. त्यांना त्यांच्या जीवनात देशात विदेशात अनेक पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भारत सरकारचा मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार हा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शैला दाभोळकर, कन्या मुक्ता व पुत्र डॉक्टर हमीद हे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.